सर्वात आधी आपण घटना नेमकी काय असते ते बघूया. घटना म्हणजे समजा आपल्याला एखादा यादृच्छिक प्रयोग दिलेला असेल तर त्या यादृच्छिक प्रयोगाच्या अपेक्षित निष्पत्तीच्या संचाला आपण घटना असं म्हणतो. आता ही घटना कशी काढावी तर त्यासाठी आपण एक यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला काही घटना दिलेल्या असतील त्या घटना आपण कशा शोधाव्या त्या उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की एक फासा टाकला असता हा एक आपल्याला यादृच्छिक प्रयोग दिलेला आहे आणि या यादृच्छिक प्रयोगाच्या तीन घटना आपल्याला दिलेल्या असतील. त्या घटना आपण आता कशा शोधायच्या आपले शब्द करावा त्यासाठी सर्वात पहिले दिलेल्या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश शोधावा. तर आपण या एक मासा टाकला असता या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश शोधूया. तो नमुना अवकाश येईल या यादृच्छिक प्रयोगाचा नमुना अवकाश एस बरोबर महिरपी कंसात एक दोन तीन चार पाच सहा हा झाला नमुना अवकाश. त्यानंतर आपण नमुना घटकांची संख्या शोधणार आहोत. नमुना अवकाशातील घटकांची संख्या एन ऑफ एस ने दर्शवतो. एन ऑफ एस बरोबर नमुना अवकाशात एकूण सहा घटक आहेत म्हणून इथे घटकांची संख्या आपल्याला मिळेल सहा. आता आपली पहिली घटना दिलेली आहे घटना ए. घटना ए ही पृष्ठभागावर समसंख्या असण्याची आहे. आता पहिली घटना आपल्याला काय दिलेली की घटना ए ही तयार करायची तो फासा टाकल्यानंतर पृष्ठभागावर समसंख्या आली पाहिजे. मग ए ही घटना तयार झाली ए बरोबर समसंख्या म्हणजे दोन चार सहा अशी ही ए ही घटना तयार होईल आणि या घटनेतील नमुना घटकांची संख्या आपल्याला मिळेल एक दोन तीन म्हणून अशा रीतीने आपण पहिली घटना तयार करू. आता आपल्याला दुसरी घटना दिलेली आहे घटना बी. घटना बी ही पृष्ठभागावर विषम संख्या असण्याची आहे. विषम संख्या असण्याची आहे त्यामुळे आपली ही जी घटना तयार करू आपण या घटनेचा नमुना अवकाश जर आपल्याला तयार करायचा असेल तर बी बरोबर महिरपी कंसात आपल्या नमुना अवकाशातील विषम अंक आपल्याला घ्यावे लागतील एक तीन पाच एक तीन पाच आणि या नमुना अवकाशातील घटकांची संख्या आपल्याला घटनेची घ्यायची असेल या तीन घटक असल्यामुळे बरोबर ती. आता तिसरी घटना जी आहे घटना सी ही पृष्ठभागावर मूळ संख्या असण्याची आहे. आता ही घटना जर आपल्याला शोधायची असेल तर सी बरोबर महिरपी कंसात आपल्या नमुना अवकाशातील विषम अंक आपल्याला घ्यायचे सॉरी मूळ अंक मूळ संख्या घ्यायचे आहे. तर यामध्ये मूळ संख्या आपली दोन तीन आणि पाच म्हणून दोन स्वल्पविराम तीन स्वल्पविराम पाच म्हणून मग एन ऑफ सी बरोबर तीन अशा रीतीने आपण दिलेल्या यादृच्छिक प्रयोगाला आपल्याला जर घटना दिलेल्या असतील तर त्या घटना कशा शोधायच्या त्या आपण आज अभ्यास करू. सराव समजा 5.3 मधील उरलेली गणित आपण सराव म्हणून जरी सोडवावी